आपण देवपूजा करताना तेव्हा पुढे दिवा लावतो. कधी कधी आपण पाहतो की दिव्याच्या वातीवर काजळी जमा झालेली असते. त्याचा फुलासारखा आकार सुद्धा झालेला असतो. कधी हा आकार गुलाबाच्या फुलासारखा दिसतो तर कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा भासतो. दिव्यामध्ये हे काळ्या रंगाचे फूल का बनत असावे? त्याचं काय कारण आहे? याचा आपल्या पूजेशी काही संबंध असतो का? याच विषयी आज आपण बोलणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की 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 करा. आणि तुम्हाला कधी दिव्यात असं फूल तयार झालेलं दिसलं आहे का हे सुद्धा कमेंट करून आम्हाला सांगा. मंडळी, दिव्यात फूल बनणं हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे. याचाच अर्थ असा होतो की आपल्या इष्टदेवांची कृपा आपल्यावर झालेली आहे. आपण भगवंताचे जे काही पूजन करत आहोत, जी काही उपासना करत आहोत, ती भगवंतापर्यंत पोहोचली आहे आणि भगवंत आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत. दिव्यात हे फूल रोज बनत नाही, कधीतरीच हे फूल आपल्या दृष्टीस पडतं. दिवा आपण रोज लावतो, मग फूल रोज का बनत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. मग देवांची कृपा आपल्यावर नाही का? भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का? असे सुद्धा आपल्याला वाटते. परंतु भगवंत कोणत्याही गोष्टीचे संकेत रोज रोज देत नाहीत. 2-4 दिवसात, आठवड्यात किंवा महिन्यात भगवंत आपल्याला त्यांच्या प्रसन्नतेचे संकेत देत असतात. म्हणून जर दिव्यात फूल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचं कारण नाही. आता आपण जाणून घेऊया की दिव्यात जे फूल बनतं त्या फुलाचं काय करावं. दिव्यात जे फूल बनतं ते अलगद काढून घ्यावं आणि आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकले असेल तेच तेल किंवा तूप त्या फुलामध्ये मिक्स करून त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळी लावावा. त्यामुळे भगवंताचा आशीर्वाद आपल्या बरोबर राहतो. आपल्या आसपास एक सकारात्मक ऊर्जा असल्याचं जाणवतं. आपल्याकडे सर्वजण आकर्षित होतात. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं असं म्हटलं जातं. आपण जर हा टिळा कपाळावर लावला असेल तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही. आपण सर्वजण वाईट आणि नकारात्मक ऊर्जेपासून 4 हात लांब राहतो. जर भगवंतांचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मग मंडळी, मी मगाशी म्हटलं तसं, तुम्ही दिव्यातलं हे फूल कधी पाहिलं आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.